ज्येष्ठ साम्यवादी नेते आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचं कोलकाता इथं दीर्घ आजारानं निधन. सोमनाथ चॅटर्जी यांच्या निधनानं तत्वनिष्ठ तपस्वी राजकारणी व्यक्तिमत्वाला मुकल्याची शोकभावना व्यक्त. धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन, अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिडकोच्या परवडणाऱ्या घरांच्या नोंदणीचा प्रारंभ. येत्या वर्षाअखेर 25,000 घरांची नवी योजना आणण्याची मुख्यमंत्र्यांची नवी मुंबईत घोषणा. जीवन सुलभतेच्या निकषात पुण्याचा देशात पहिला क्रमांक. पाठोपाठ नवी मुंबई आणि बृहन्मुंबईची बाजी. रेल्वे सुरक्षा दलाच्या भरतीत महिलांना 50% आरक्षण देण्याची रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची घोषणा. आणि लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची विधी आयोगाकडे मागणी. नमस्कार, 9:30 बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. ज्येष्ठ साम्यवादी नेते आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचं कोलकाता इथं आज सकाळी निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. गेले काही दिवस हे मूत्रपिंडाच्या आजारानं त्रस्त होते. 1971 साली आणि त्यानंतर 1977 पासून 2004 पर्यंत 9 वेळा, अशी एकूण 10 वेळा त्यांनी लोकसभेची निवडणूक जिंकली. अभ्यासवृत्ती, मुद्दा कौशल्यानं मांडण्याची हातोटी आणि इंग्रजी भाषेवरल्या प्रभुत्वामुळे लोकसभेच्या कामकाजावर त्यांनी आपला प्रभाव पाडला. 1996 साली उत्कृष्ट संसदपटूच्या पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं होतं. सोमनाथ चॅटर्जी यांनी 14व्या लोकसभेत 2004 ते 2009 या काळात लोकसभेचं अध्यक्षपद भूषवलं. लोकसभा अध्यक्षपद भूषवणारे डाव्या पक्षाचे ते पहिलेच नेते होते. त्यांच्याच काळात 24 तास चालणारी लोकसभा दूरचित्रवाहिनी सुरू झाली. 2008 तत्कालीन मनमोहन सिंग सरकारवरील विश्वासदर्शक ठरावादरम्यान त्यांनी लोकसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नाही. लोकसभा अध्यक्षपद पक्षीय राजकारणाच्या पलीकडे असतं अशी भूमिका त्यांनी घेतली. या कारणावरून त्यांचे पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाशी मतभेद झाले आणि त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं. त्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली. ज्योती बसू यांच्याशी त्यांचे अत्यंत निकटचे संबंध होते. चॅटर्जी यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, भाजपा अध्यक्ष अमित शहा, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि इतर राजकीय नेत्यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. सोमनाथ चॅटर्जी यांच्या निधनामुळे बंगाल आणि देशाच्या सार्वजनिक जीवनाची मोठी हानी झाली आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती यांनी चॅटर्जी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. सोमनाथ चॅटर्जी राजकारणातलं ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्तिमत्व होतं. त्यांनी संसदेत लोकशाही व्यवस्था अधिक मजबूत केली अशा शब्दात पंतप्रधानांनी आपला शोक व्यक्त केला आहे. सोमनाथ चॅटर्जी यांच्याशी वैचारिक मतभेद असले तरी वैयक्तिक संबंध सौहार्दपूर्ण होते असं सुषमा स्वराज यांनी म्हटलं आहे. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. शॉर्ट क्वेश्चन हो, चाहे वो कॉलिंग अटेंशन हो, बहुत बार मैंने ये उनको देखा है करते हुए. उनका जो स्पीकर का कार्यकाल रहा, मेरे लिए तो वो सबसे एक प्रकार से गाइड के रूप में हो गया कि उन्होंने एक जो स्थापित किया कि पार्लियामेंट इज सुप्रीम, कोई स्पीकर को नोबडी कैन क्वेश्चन टू स्पीकर, समथिंग लाइक दैट. और फिर स्पीकर को भी बिल्कुल नियम के मुताबिक काम कैसे करना चाहिए. सोमनाथ चॅटर्जी यांच्या निधनानं राजकारणातलं एक तत्वनिष्ठ व्यक्तिमत्व आपण गमावलं आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसाठी आज राज्यात विविध ठिकाणी धनगर समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. जळगाव इथं महाराष्ट्र धनगर समाज महासंघाच्या जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. तसंच जळगाव शहरातून जाणाऱ्या मुंबई नागपूर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. नागपुरातही धनगर समाज संघर्ष समितीनं नागपूर वर्धा मार्गावर डोंगरगाव इथं रास्ता रोको आंदोलन केलं होतं. भाजपा खासदार डॉ विकास महात्मे
यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं. सरकारने जो अहवाल टीचा मागवलेला आहे तो अहवाल कोणचाही असो, ते आमच्या बाजूनी असो की आमच्या विरोधात असो, तरी सुद्धा त्यांनी जसं जाहीरनाम्यात लिहिलं होतं तसं शिफारस पत्र हे लवकरात लवकर पाठवावं अशी आमची मागणी आहे. आणि ती आधीपासूनच होती आणि त्यांनी जर केलं नाही तर धनगर समाजाला फसवल्याची भावना आहे, राग आहे, असंतोष आहे आणि तो प्रगट निवडणूक काळात निश्चितच होईल आणि सरकारला त्याच्यापासून धोका आहे हे कळेल. परभणी शहरातही धनगर समाजानं शांततेनं भव्य मोर्चा आणि रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. सेलू शहर, गंगाखेड, जिंतूर आणि मानवत इथेही हे आंदोलन करण्यात आलं होतं. धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण द्यावं, सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचं नाव द्यावं, शेळी मेंढी विकास महामंडळाला 2000 कोटी रुपयांचं अनुदान द्यावं अशा धनगर समाजाच्या मागण्या आहेत. जालना जिल्ह्यात आंदोलकांनी जालना औरंगाबाद मार्ग बंद केला होता. बदनापूर, राजूर, शहागड, जामखेड आणि तीर्थपुरी रस्त्यावर आंदोलन झालं. लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं होतं. औसा तालुक्यात आंदोलकांनी मुख्य रस्त्यावर टायर जाळून वाहतूक थांबवली. सरकारनं धनगर समाजाला आरक्षण न दिल्यास महिनाभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संभाजी बैकरे यांनी दिला. वाशिम इथं आंदोलकांनी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून आंदोलन सुरू केलं. पुसद नाका इथं केलेल्या आंदोलनामुळे एसटी आणि इतर वाहनांची वाहतूक खोळंबली. सांगली इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगर समाजाच्या लोकांनी ठिय्या आंदोलन केलं होतं. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं. यवतमाळ, धुळे, औरंगाबाद या जिल्ह्यातही धनगर आंदोलनाचा परिणाम जाणवला. बुलडाणा जिल्ह्यात धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणं आंदोलन केलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नवी मुंबईत सिडकोच्या 14,838 घरांच्या सोडत प्रक्रियेचा प्रारंभ झाला. सर्वांसाठी घरं या धोरणाअंतर्गत आर्थिक दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातल्या नागरिकांसाठी ही घरं बांधली जाणार आहेत. पुढच्या टप्प्यात आणखी 25,000 घरांची सोडत वर्षाअखेरीस सुरू केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तसंच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सिडकोनं 1,00,000 घरं बांधायचं उद्दिष्ट ठेवावं असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. येत्या 2022 सालापर्यंत सर्वांना घरं देण्याच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रानं आतापर्यंत 6,50,000 घरं बांधून अव्वल स्थान मिळवलं आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या सोडतीतल्या अर्जांची योग्य प्रकारे छाननी करून गरजू नागरिकांनाच घरं मिळतील याची दक्षता घ्यावी अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. सुलभ जीवन निर्देशांक म्हणजे ईज ऑफ लिव्हिंगच्या क्रमवारीत राज्यातल्या पुणे शहरानं देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. त्याखालोखाल नवी मुंबई आणि बृहन्मुंबई शहरानं बाजी मारली आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सुलभ जीवन निर्देशांकामुळे जागतिक आणि राष्ट्रीय मानकांनुसार शहरातल्या जीवनमानाच्या दर्जांचं मूल्यांकन करता येतं. देशभरात शौचालय बांधणीचं उद्दिष्ट 80% पूर्ण झालं आहे असंही त्यांनी सांगितलं. आतापर्यंत 18 राज्य हागणदारीमुक्त घोषित करण्यात आली आहेत अशी माहिती त्यांनी दिली. देश हागणदारीमुक्त करण्याच्या उद्दिष्टात केवळ शौचालय बांधणं नाही तर जनतेच्या मानसिकतेत बदल होणं आवश्यक आहे असंही ते म्हणाले. आरपीएफ अर्थात रेल्वे सुरक्षा दलाच्या भरतीत महिलांना 50% आरक्षण ठेवण्यात येईल अशी घोषणा रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केली आहे. बिहारमध्ये पाटणा इथं वेगवेगळ्या रेल्वे प्रकल्पांचं उद्घाटन करताना ते बोलत होते. आरपीएफमध्ये सुमारे 10,000 नोकऱ्या उपलब्ध करणार असून पारदर्शकता राखण्यासाठी भरती प्रक्रिया पूर्णपणे संगणकीकृत असेल असं ते म्हणाले. 6,000 रेल्वे स्थानक आणि महत्वाच्या मुख्य रेल्वेगाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार असल्याची माहिती गोयल यांनी यावेळी दिली. दरम्यान रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत 3रा रेल्वे स्थानक स्वच्छता सर्वेक्षण अहवाल जाहीर केला. या अहवालानुसार स्वच्छतेमध्ये राजस्थानातल्या जोधपूर या स्थानकानं पहिला क्रमांक पटकावला तर जयपूर दुसरा आणि तिरुपती हे स्थानक तिसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर पश्चिम क्षेत्राला प्रथम क्रमांक मिळाला आहे. लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्या जाव्यात अशी मागणी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी विधी आयोगाकडे केली आहे.
एकत्रित निवडणुकांमुळे खर्चावर नियंत्रण राहील, तसंच देशात वर्षभर निवडणुकांचं वातावरण राहणार नाही, असं त्यांनी आयोगाला पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. एकत्रित निवडणुका ही निवड एक संकल्पना नाही तर प्रत्यक्षात आणण्याजोगं तत्व आहे, असं शहा यांनी लिहिलं आहे. दोन स्तरीय निवडणुका संघराज्याविरुद्ध आहेत असा प्रवाद अतार्किक असून यामुळे लोकशाही बळकटील असा दावा त्यांनी केला आहे. एकत्रित निवडणुकांना असलेला विरोधी पक्षांचा विरोध राजकीय हेतूंनी प्रेरित आहे, असंही या आठ पानी निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. एकत्रित निवडणुकांच्या व्यवहार्यतेबद्दल जी राजकीय पक्षांची मतं विधी आयोगानं मागवली आहे, अशा प्रकारच्या निवडणुकांची शक्यता तपासून बघितली जात आहे. त्यासाठी गेल्या महिन्यात आयोगानं आयोजित केलेल्या बैठकीला भाजपा आणि काँग्रेस पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी नुकतीच आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन एकत्रित निवडणुकांना विरोध दर्शवला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकत्रित निवडणुकांना संपूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. दिल्ली इथल्या जंतरमंतर मैदानावर संविधानाच्या उद्देश पत्रिकेचा अवमान केल्याच्या प्रकरणाचा रिपब्लिकन पार्टी आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे. अकोला इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज त्यांनी निदर्शनं करत मुंडन केलं. राज्यघटनेचा अवमान करणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई व्हावी इत्यादी मागण्या त्यांनी केल्या. अशा प्रकारचं आंदोलन आज पुणे इथल्या रिपाई कार्यकर्त्यांनी देखील केलं. जमिनीचा पोत लक्षात घेऊन शेतकऱ्यांना पिकं घेता यावीत या दृष्टिकोनातून राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत केंद्र सरकारनं मृदा आरोग्य अभियान सुरू केलं आहे. या अभियानाचा लाभ घेऊन बुलडाणा जिल्ह्यात आंबोडा इथल्या एका शेतकऱ्यानं शेती उत्पादनात भरघोस वाढ करून आर्थिक स्तर उंचावला आहे. आभोंडा हे बुलडाणा जिल्ह्यातील 3,500 लोकवस्तीचं गाव. या गावातील गणेश किसन तायडे या शेतकऱ्याकडे 4 एकर शेती आहे. या शेतीमध्ये ते पारंपरिक पद्धतीनं सोयाबीन, तूर, भाजीपाल्याचं उत्पादन घेत असत. अधिकचं उत्पादन मिळावं या उद्देशानं ते बाजारात उपलब्ध असलेल्या महागडी औषधं बी बियाणांचा उपयोग आपल्या शेतीमध्ये करत असत. मात्र उत्पादन कमी आणि लागवड खर्च जास्त अशी परिस्थिती त्यांची दरवर्षीच होत असे. पण केंद्र सरकारनं सुरू केलेल्या मृदा आरोग्य अभियानाअंतर्गत त्यांनी गेल्या 2 वर्षांपूर्वी आपल्या शेतातील मातीचं परीक्षण करून घेतलं. त्यांच्या जमिनीची भौतिक आणि रासायनिक तपासणी केल्यानंतर पिकांना उपलब्ध अन्नद्रव्यांचं प्रमाण शोधून काढण्यात आलं. त्यानुसार आवश्यक असणारी सेंद्रिय खतं, जैविक खतं आणि रासायनिक खताचा पुरवठा एकात्मिक पद्धतीनं जमिनीला दिल्यास जमिनीचा पोत सुधारून उत्पादनात वाढ होऊ शकते याची माहिती मृदा आरोग्य पत्रिकेद्वारे त्यांना मिळाली. खरोखर आम्हाला माती परीक्षण काय माहीतच नव्हतं, पण मोदी सरकार जेव्हापासून सत्तेवर आलं तेव्हापासून हे जे कृषी विभागाची मंडळी हे ते आमच्यापर्यंत पोहोचायला लागली माती परीक्षण हे ते. तर आम्हीच माती परीक्षण म्हणजे काय हे त्यांना विचारलं, पण मोदी सरकारने जे चालू केलेला उपक्रम खूप चांगला उपक्रम आहे, त्याच्यामुळं शेतकऱ्याचं उत्पन्न हे खरोखर वाढलं आणि याच्यापुढे सुद्धा असं जर त्यांनी नियोजन ठेवलं ते वाढतच राहणार, त्याबद्दल आम्ही मोदी सरकारचे हार्दिक आभार मानतो. मृदा चाचणी करण्यापूर्वी त्यांना शेतातून सोयाबीनचं उत्पादन एकरी 7-8 क्विंटल होत असे, परंतु मृदा तपासणी केल्यानंतर योग्य खताच्या मात्रा दिल्यामुळे त्यांच्या उत्पादनात वाढ होऊन एकरी 12 क्विंटल पर्यंत उत्पादनात वाढ झाली आहे. शेतीचेच काम करतो व 2 मुली आहे, त्याच्यावरच आमचे घर परपंच चालले आहे. व मातीची माती तपासणी केली त्यामुळे आमचे शेतीचे चांगले भरकोस उत्पन्न चालू झाले आहे, त्याच्यावरच आमचे घर पूर्ण चालले आहे. मृदा आरोग्य पत्रिकेतील माहितीप्रमाणे खतांच्या मात्रा शेतकऱ्यांनी वाढवल्यास जमिनीचा पोत सुधारून शेतातील उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि योग्य त्या खताच्या मात्रा दिल्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्नात वाढ होते हे माती परीक्षणावरून समजून येतं. आज जागतिक अवयव दान दिवस. मानवी जीवनात दान करण्याला फार महत्व आहे.
विविध सामाजिक संस्थांकडून होत असलेल्या जनजागृतीमुळे काही वर्षांपासून अवयवदानासाठी समाज पुढाकार घेत असल्याचं दिसून येत आहे. अवयवदान दिनाचं औचित्य साधत सोलापूर शासकीय रुग्णालय आणि स्वयंसेवी संस्था यांच्या वतीनं सोलापूर इथं जनजागृतीपर रॅली काढण्यात आली होती. शहराच्या प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या या रॅलीत वैद्यकीय अधिकारी कर्मचारी तसंच विद्यार्थी सहभागी झाले होते. आजही राज्यातले 1400 रुग्ण अवयवदानाच्या प्रतीक्षेत असून लोकांनी अवयवदान करून इतरांना जीवनदान द्यावं अशी अपेक्षा अवयवदान चळवळीचे समन्वयक डॉ संदीप होळकर यांनी व्यक्त केली. नाशिकमध्येही रोटरी क्लबच्या वतीनं अवयवदान दिनानिमित्त त्वचादान या विषयावर आज व्याख्यान आयोजित केलं होतं. अवयवदानाविषयी समाजात जनजागृती करण्यासाठी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवा संस्थांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे त्वचादान ही सुद्धा एक चळवळ म्हणून रुजवण्याची नितांत गरज असल्याचं मत डॉ राजेंद्र नेहते यांनी या व्याख्यानात व्यक्त केलं. साहित्यिक शिक्षणतज्ञ वृत्तपत्रकार वक्ते चित्रपट निर्माते दिग्दर्शक अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या प्रल्हाद केशव अत्रे उर्फ आचार्य अत्रे यांची आज 120वी जयंती. साष्टांग नमस्कार, भ्रमाचा भोपळा, लग्नाची बेडी आणि इतर नाटकांचं लिखाण करतानाच अत्र्यांनी श्यामची आई या चित्रपटाची निर्मिती केली. 1954 साली या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपटाचं पहिलं राष्ट्रपती सुवर्ण कमळ मिळालं होतं. झेंडूची फुले हा त्यांचा विडंबनपर काव्यसंग्रह विशेष गाजला. आचार्य अत्रे फर्डे वक्तेही होते. अत्रे यांनी साहित्य संमेलनासह मराठी पत्रकार संमेलन आणि नाट्य संमेलनांचंही अध्यक्षपद भूषवलं होतं. आज संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात आचार्य अत्रे यांचं अतुलनीय योगदान होतं. आचार्य अत्रे यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातल्या अत्रे प्रतिष्ठानच्या वतीनं ज्येष्ठ साहित्यिक द मा मिराजदार यांना अत्रे पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते मिराजदार यांचा सन्मान करण्यात आला. पत्रकारापासून राजकारणी अशा विविध भूमिकेतून आचार्य अत्रेंनी समाजाला दिशा दिली अशा शब्दात द मा मिराजदार यांनी अत्रेंबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. मराठी साहित्यातले प्रतिभासंपन्न लेखक उत्कृष्ट वक्ते पुरुषोत्तम भास्कर उर्फ पू भा भावे यांचा आज 38वा स्मृतिदिन. वाघनख, विठ्ठला पांडुरंगा, अमरवेल असे एकूण 14 लेखसंग्रह, त्याचबरोबर स्मरणी हा त्यांनी लिहिलेल्या व्यक्तिचित्रांचा संग्रह उल्लेखनीय आहे. भावे यांनी 17 कादंबऱ्या, 5 नाटकं, 14 लेखसंग्रह आणि 2 प्रवास वर्णनं लिहिली आहे. आदेश या त्यांच्या स्वतःच्या साप्ताहिकात त्यांची विशिष्ट लेखनशैली दिसून येते. 1980 साली आजच्या दिवशी या महान साहित्यिकाचं निधन झालं. अखिल मराठी बुद्धिबळ संघटना आणि नाशिकच्या द अमॅच्युअर चेस असोसिएशनच्या वतीनं नाशिकमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय मानांकन निवड बुद्धिबळ स्पर्धेचं अजिंक्यपद औरंगाबादच्या इंद्रजित महिंद्रकर यांनी पटकावलं. मुंबईच्या पुष्कर डेरेनं दुसरा, नाशिकच्या आविष्कार वानखेडेनं तिसरा, तर पुण्याच्या रोहन जोशीनं चौथा क्रमांक पटकावला. या स्पर्धेत राज्यभरातून 31 जिल्ह्यातले संघ सहभागी झाले होते. तसंच आंतरराष्ट्रीय मानांकित 115 खेळाडूंनीही या स्पर्धेत सहभाग घेतला. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून यामुळे निर्माण झालेली वादळी स्थिती आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्र खवळलेला राहील. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. येत्या 2 दिवसात जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, केरळ, ओदिशा, कर्नाटकची पश्चिम किनारपट्टी, छत्तीसगड आणि ईशान्य भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदा पावसामुळे निर्माण झालेल्या पुरामुळे 774 लोकांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत किंचितसे सुधारणा झाली आहे. राज्याच्या उत्तर भागात अजूनही पाऊस सुरूच आहे. प्रमुख धरणांमधली जलपातळी हळूहळू कमी होत आहे. केरळात आलेल्या या पुरात 37 जणांचा मृत्यू झाला. हिमाचल प्रदेशातही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पावसामुळे भूस्खलन झाल्यामुळे राष्ट्रीय महामार्गासह अनेक रस्ते बंद आहेत. मंडी आणि सोलन जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या विविध घटनांमध्ये 18 जणांचा मृत्यू झाला. जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे वैष्णोदेवी यात्रा अंशतः स्थगित करण्यात आली आहे. हवामान. राज्यात येत्या 36 तासात कोकण तसंच विदर्भात बहुतांश ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच काळात कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. समुद्रही खवळलेला राहण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये, मुंबई कमाल तापमान 29 किमान 23, नागपूर 32-24, पुणे 26-21, औरंगाबाद 28-20, नाशिक 27-22, कोल्हापूर 25-21,
रत्नागिरी 27-24, सोलापूर 29-22 आणि अमरावती 31-23. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ज्येष्ठ साम्यवादी नेते आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचं कोलकाता इथं दीर्घ आजारानं निधन. सोमनाथ चॅटर्जी यांच्या निधनानं तत्वनिष्ठ तपस्वी राजकारणी व्यक्तिमत्वाला मुकल्याची शोकभावना व्यक्त. धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन, अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिडकोच्या परवडणाऱ्या घरांच्या नोंदणीचा प्रारंभ. येत्या वर्षाअखेर 25,000 घरांची नवी योजना आणण्याची मुख्यमंत्र्यांची नवी मुंबईत घोषणा. जीवन सुलभतेच्या निकषात पुण्याचा देशात पहिला क्रमांक. पाठोपाठ नवी मुंबई आणि बृहन्मुंबईची बाजी. रेल्वे सुरक्षा दलाच्या भरतीत महिलांना 50% आरक्षण देण्याची रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची घोषणा. आणि लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची विधी आयोगाकडे मागणी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.